लक्झरी कारांचा शौक ठेवणाऱ्या लोकांची संपूर्ण जगामध्ये काहीही कमतरता नाही आणि सोबतच लक्झरी कारांची पण या जगामध्ये काहीही कमतरता नाही. यापैकी एका प्रीमियम कार ब्रँडचे नाव आहे रॉल्स रॉयस. ज्या गाडीचे नाव ऐकताच अनेक कार प्रेमींना उत्सुकता होते. ही कार एवढी प्रसिद्ध आहे की या कारला एक वेळा चालवायचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या कारची सुरुवातीची किंमत 5 कोटी रुपये आहे आणि याची किंमत ऐकल्यावर तुम्हाला समजले असेल की ही कार किती प्रीमियम आणि एक्सक्लुझिव्ह आहे. आता जर तुमच्या पण मनात प्रश्न येत असेल की ही कार एवढी का महाग असते, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पहिले आपण रॉल्स रॉयस कारबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ. रॉल्स रॉयस एक ब्रिटिश लक्झरी ऑटोमोबाईल कार कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात हेनरी रॉयस यांनी 1884 सुरू केलेल्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिझनेसपासून झाली. रॉयसनी आपली पहिली कार 1904 बनवली होती आणि त्याच वर्षी रॉयस यांची भेट चार्ल्स रोल्स यांच्यासोबत झाली, ज्यांची कंपनी लंडनमध्ये क्वालिटी कार्स विकायची. ज्यानंतर रॉल्स आणि रॉयल्समध्ये एक ॲग्रीमेंट झाले, ज्या ॲग्रीमेंटच्या हिशोबाने रॉयस लिमिटेड कार मॅन्युफॅक्चर करणार आणि त्या कारांना विकायचे काम रॉल्सची कंपनी करेल. अशा प्रकारे या ॲग्रीमेंट नंतर वर्ष 1906 रॉल्स रॉयस ब्रँडची सुरुवात झाली, जो आज पण लक्झरी आणि प्रीमियम ब्रँडच्या कार्स बनवत आहे. त्याच वर्षी या कंपनीने 6 सिलेंडर सिल्वर घोस्ट कार लॉन्च केली, ज्या कारला एका वर्षाच्या अंदरच जगातील सर्वोत्तम कार म्हणून पण ओळखले जायचे. तेव्हापासूनच या ब्रँडचे नाव मोठे झाले होते. ज्यानंतर अनेक वर्षांपर्यंत या कंपनीला विकर्स नावाच्या ब्रिटिश कंपनीने चालवले. ज्यानंतर खूप दिवस या कंपनीसाठी वॉल्सवॅगन आणि BMW वाद सुरू होता. त्यानंतर या कंपनीला 2003 BMW विकत घेतले. ज्यानंतर रॉल्स रॉयसची फॅन्टम कार 2003 लॉन्च केल्या गेली आणि ही कार पहिली न्यू जनरेशन रॉल्स रॉयस लक्झरी कार होती, जी BMW द्वारे तयार केल्या गेली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की या कारचे एकूण 44,000 कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ही कार जर्मनीमध्ये बनवली जाते आणि या कारला बनवायला 200 ॲल्युमिनियम सेक्शन्स आणि 300 अलॉय पार्ट्सला मशीनद्वारे नाही तर हाताने मेल्ट केल्या जाते. या कंपनीच्या घोस्ट मॉडेलची किंमत 5 ते 7 कोटी आणि फॅन्टम मॉडेलची किंमत 10 ते 12 कोटी रुपये आहे. रॉल्स रॉयस कंपनीच्या सर्वात जास्त कार्स तुम्हाला हाँगकाँगमध्ये दिसायला मिळतील. रॉल्स रॉयसची एक कार पेंट करायला 100 पाऊंड पेंट वापरला जातो आणि या कारची पेंटिंग 5 लेअरमध्ये केल्या जाते आणि या कारची कलरिंग करायलाच 7 दिवसांचा वेळ लागतो आणि या गाडीच्या पेंटचे वजन 45 किलो असते. रॉल्स रॉयस कंपनी आपल्या कस्टमरच्या गरजेप्रमाणे गाडी बनवून देते. उदाहरणतः एका कस्टमरने कारमध्ये चहाची कॅटली ठेवण्याची जागा पाहिजे असे सांगितले. ज्यानंतर त्या कंपनीने कस्टमरच्या गरजेप्रमाणे एक गाडी बनवली आणि क्रॅश टेस्टिंग करण्यासाठी दुसरी गाडी बनवली. म्हणजेच की त्या कंपनीने 2 गाड्या बनवल्या होत्या. ज्यानंतर त्या कस्टमरने खुश होऊन आणि रॉल्स रॉयस कंपनी त्यांच्या कस्टमर्सला किती महत्त्व देते हे पाहून त्याने दोन्ही कार्सचे पेमेंट केले. एक स्वतःच्या कारचे आणि दुसरे क्रॅश टेस्टिंगमध्ये वापरल्या गेलेल्या कारचे. आणि दुसरी प्रसिद्ध गोष्ट रॉल्स रॉयसशी जुडलेली हे आहे की जेव्हा वर्ष 1920 अलवरचे राजा जयसिंग प्रभाकर लंडनमध्ये फिरायला गेले होते, तेव्हा ते या गाडीच्या शोरूममध्ये गेले आणि तेव्हा त्यांना या गाडीची टेस्ट ड्राइव्ह करण्यासाठी नाही म्हटले होते. कारण तेव्हा तो राजा साधारण कपडे घालून त्या शोरूममध्ये गेला होता आणि त्या शोरूममधले लोक त्या राजाला ओळखू नाही शकले. ज्यानंतर त्या राजाने या घटनेला मोठा अपमान मानत नंतर भारतामध्ये आल्यावर या कंपनीच्या 6 गाड्या बोलावल्या आणि त्या गाड्यांनी कचरा उचलणे सुरू करून टाकले. ज्यानंतर त्या कंपनीने चिठ्ठी लिहून त्या राजाला माफी मागितली होती. आणि साधारणतः कोणत्याही गाडीला बनवायला जास्तीत जास्त 1/2 दिवस किंवा मग 1 दिवस लागतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की या कंपनीच्या एका गाडीला बनवायला 6 महिन्यांचा वेळ लागतो, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे की ही कंपनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त लक्ष देते.
आशा आहे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सर्वात पहिले पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा। तुमचा मौल्यवान वेळ देण्यासाठी खूप खूप धन्यवाद।